Yes. नमस्कार. दैनिक मराठवाडा नेता यूट्यूब चॅनलमध्ये एका महत्त्वपूर्ण आणि गंभीर विषयावर आपण आज भेटत आहोत नांदेडचे जिल्हा माहिती अधिकारी रापतवार साहेब यांना. दिवसेंदिवस सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया या संदर्भात शासन वेगवेगळ्या भूमिका घेत आहे. जस्ट केंद्र सरकारनं काही निर्णय घेतलेले आहेत, तर मी रापतवार सरांना विनंती करतो की आपण त्या संदर्भात श्रोत्यांना, नवीन प्रतिनिधींना माहिती द्यावी. नमस्कार. मराठवाडा नेताच्या व्यासपीठावरून जो सामाजिक जागर तुम्ही सुरू केलेला आहे त्याचं विशेषतः कौतुक करतो आणि तुमचं संपादक म्हणून सर्वप्रथम मी अभिनंदन करतो. आणि जे कोणी आपले सगळे श्रोते आहेत, या सोशल मीडियाचा लाभ घेणारे सगळे, जे विचारमंथन तुमचं हे मराठवाडा नेताच्या व्यासपीठावरून होत आहे, त्या सगळ्या श्रोत्यांना मी मनपूर्वक त्यांनाही मी नमस्कार करतो. दोन गोष्टी आहेत, आपण थोडासा एक जबाबदारीचं भान म्हणून या सोशल मीडियाकडे बघूयात आणि आपल्या चर्चेचा मुद्दाही मुख्य गाभाही मुळात तोच आहे की अशी गोष्ट आहे की लोकशाहीमध्ये आवाजाला महत्त्व आहे, की कुणाचाही आवाज दबता कामा नये. प्रत्येक आवाजाला एक पावित्र्य आहे. आता त्या आवाजाला म्हणजे कुठल्या आवाजाला पावित्र्य आहे हा एक थोडासा महत्त्वाचा भाग आहे. बरोबर आहे. भारतीय राज्यघटनेने आपल्याला जे मूलभूत स्वातंत्र्य दिलेलं आहे त्याच्यामध्ये अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. पण हे अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य देत असताना त्याला काही चौकटी निश्चित केलेल्या आहेत त्याच्यामध्ये. आणि अर्थात त्याला त्या चौकटी म्हणून नाही, अडकाठी म्हणून नाही, पण त्या अभिव्यक्तीला त्या ह्याच्यामुळे, बंधनामुळे एक पवित्रता त्याच्यामध्ये एक आलेली आहे सगळी. काळ बदललेला आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण आत्ता नुकताच साजरा केलेला आहे. बरोबर आहे. 75 वर्ष पूर्ण केलेली आहेत. या 75 वर्षाच्या परिघामध्ये आणि 75 वर्षाच्या अगोदर जो काही ब्रिटिश राज होता त्या ब्रिटिश राजच्या ह्याच्यामध्ये जो टप्पा आपण साक्षरतेच्या दृष्टिकोनातून, नागरिकीकरणाच्या दृष्टिकोनातून आपण पार केलेला आहे, त्याच्याकडे थोडंसं ह्या विषयाचं आकलन करताना आपल्याला बघावं लागेल. साधी गोष्ट आहे बघा की बाबा, छापखान्याचाही जेव्हा शोध नव्हता त्या काळामध्ये संवाद नव्हता असं नाही, संवाद होताच त्याच्यामध्ये. त्याही काळामध्ये पारावर लोक बसायची, गप्पा मारायची सगळी त्या ह्याच्यावर, म्हणजे विचारांचं आदान प्रदान थांबलेलं होतं असं नाही. बरोबर आहे. पण त्या पाराला एक पावित्र्य होतं. त्या पारावरती त्या दगडाला सुद्धा माणसं जरी त्या ठिकाणी बसलेली नसली तरी आदमीनी त्या पाराच्या त्या दगडाकडे बघून पुढे जायची. याला कारण असं होतं की तिथं जी बसणारी पंच मंडळी होती ती तेवढ्या अधिकाराची होती तिथे मंडळी. कारण ते जे काही सांगत होते ते पावित्र्याला धरून सांगत होते, विवेकाला धरून सांगत होते. बरोबर आहे. तर ह्या विवेकाचं भान जे आहे ते भान म्हणजे अभिव्यक्तीचा मूळ गाभा आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अर्थात नंतर भारतीय स्वातंत्र्याची चळवळ सगळ्यांना माहीत आहे, आपण त्या इतिहासामध्ये जास्त डोकावणार नाही आहेत, पण तो आवाज बुलंद होण्याकरता, लोकांपर्यंत विचार पोचण्याकरता सगळ्याच स्वातंत्र्यसैनिकांनी, त्यातल्या त्यात मुख्यतः महात्मा गांधींनी हरिजनची सुरुवात केली. त्याच्या अगोदरही वृत्तपत्राचा इतिहास आपल्या सगळ्याला माहिती आहे. आपलेच जांभेकर साहेब यांनी सुद्धा मोठं एक वेगळं विश्व जे आहे ते भारताला पत्रकारितेच्या ह्याच्यामध्ये निर्माण करून दिलेलं आहे. बंगालमध्ये कधी काळी छापखाना आला आणि विचाराचं सगळं आदानप्रदान जे आहे ते लिखित भाषेमधून आपल्यापुढे यायला लागलं. वृत्तपत्र आली. वृत्तपत्रांनी एक मोठी भूमिका जी आहे स्वातंत्र्याच्या अगोदरच्या काळापासून ते नंतरपर्यंत महत्त्वाची भूमिका जी आहे ती बजावलेली आहे. आता अमृत महोत्सवाकडे पाहत असताना आपण वेगळ्या जबाबदारीने थोडंसं याच्याकडे बघितलं पाहिजे की माझ्या स्वातंत्र्याचं वय जे आहे ते आता, माझ्या स्वातंत्र्याचं वय किती झालेलं आहे, 75 वर्ष आहे. आता स्वातंत्र्य म्हणजे माझ्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचं आहे का? नाही. मला ज्या दिवशी राज्यघटना मिळालेली आहे, राज्यघटनाचं एक अस्त्र माझ्या पाठीमागं मला भेटलेलं आहे. अस्त्र या अर्थाने म्हणत आहे मी की उद्याच्याला जर समजा तुम्ही रस्त्याने कुठे चालत असाल तर तुमच्या पाठीमागं कोण आहे हा जरी साधा प्रश्न पडला तरी प्रत्येक जणाला वाटलं पाहिजे की नाही, आय एम एम्पॉवर बाय माय कॉन्स्टिट्यूशन. माझ्या पाठीमागं माझी राज्यघटना आहे. राज्यघटनेने मला मूलभूत अधिकार जे आहेत, एक नागरिक म्हणून, बरोबर आहे, एक युवक म्हणून, बरोबर आहे, एक वडील म्हणून, सगळ्या नात्यातून एक अधिकार जो आहे तो
राज्यघटनेने आपल्याला दिलेला आहे. आता त्या अधिकाराबरोबर तुम्हाला कर्तव्य दिलेली आहेत, बरोबर आहे. एक नागरिक म्हणून मग माझी काय जबाबदारी आहे? मला जर एका बाजूला एकीकडे एवढे अधिकार मिळालेले आहे तर दुसऱ्या बाजूला मलाही एक देश म्हणून, देशाचा नागरिक म्हणून मलाही काही कर्तव्य दिलेली आहे. तर ह्या अधिकाराच्या आणि कर्तव्याचा मधला जो मार्ग आहे तो लोकशाहीला भक्कम करणारा मार्ग आहे. मुळात आपण माध्यमांची, माध्यमावर होणाऱ्या चर्चांची, त्या माध्यमांवर हाताळल्या जाणाऱ्या विषयांची, त्याच्यावर ज्या गंभीरतेने विविध नाजूक विषय हाताळले जातात त्यावर एखाद दुसरं मत प्रदर्शन करताना तो जो मधला गाभा आहे, अधिकार आणि राष्ट्राप्रती कर्तव्य, समाजाप्रती उत्तरदायित्व, ते सगळं आपल्याला हाताळणं आवश्यक आहे. आता टप्पा तिसरा, तोही महत्त्वाचा आहे. ह्या तिसऱ्या टप्प्यामध्ये कुठली महत्त्वाची बाजू आहे की 75 वर्षाचा काळ लोटलेला आहे, अनेक भागामध्ये आपण प्रगती केलेली आहे, साध्य केलेली आहे, बरोबर आहे. तर ह्या प्रगतीच्या टप्प्यामध्ये शिक्षणाने आपण अतिशय चांगली उंची जी आहे ती गाठलेली आहे. इतर प्रगत देशांचं, ज्यांचं स्वातंत्र्याचं वय 350 वर्ष आहे, अमेरिका आपण पश्चिम राष्ट्र म्हणतो की ते 350-400 वर्षांपूर्वी स्वातंत्र्य भेटलेलं आहे त्यांना. बाकीच्या काही देशांमध्ये कुणाची 250 वर्ष भेटलेले स्वातंत्र्य होऊन त्यांच्या बरोबरीने आपण आलेलो आहे. आपल्या इथे 75 वर्षाच्या अवघ्या या वयामध्ये थिंक टँक म्हणून जो अमेरिकेचा बघितला जातो तो मुळातला भारतीय संशोधक आहे, बरोबर, हे विसरता कामा नये. आपण ही आपली अमृत महोत्सवाचं साध्य आहे, आपण केलेलं साध्य आहे गुणवत्तेच्या पातळीवर, सगळ्याच पातळीवर. आता या टप्प्यामध्ये सामाजिक उत्तरदायित्वाचं भान, त्याची गुणवत्ता आपल्याकडे आहे का, हा खरा प्रश्न आहे. आणि मराठवाडा नेत्याच्या व्यासपीठावरून येताना आज जी माध्यमांची सगळी गर्दी आहे, व्हॉट्सॲपपासून सगळेच आहे, ट्विटर आहे, फेसबुक आहे, यूट्यूब चॅनल्स आहेत, प्रत्येकाचे चॅनल्स आहेत, खेड्यापाड्यातून चॅनल्सची निर्मिती झालेली आहे सगळी. तुम्हाला आश्चर्य वाटेल, नांदेडमधून यूट्यूबनी सन्मानित केलेले 10-10 चॅनल आहेत, ज्यांचं 25 लाखाच्या पुढं व्ह्युअरशिप आहे, बातम्या सांगतात ते. इतकं ह्याचं माहितीच्या प्रस्फोटामध्ये, माहितीच्या जालामध्ये इतकं सगळं स्वरूप त्याचं विस्तारित झालेलं आहे सगळं. तर ह्या माहितीच्या प्रस्फोटामध्ये मी जे सुरुवातीला म्हणलेलं आहे की नागरिक म्हणून, संपादक म्हणून, पत्रकार म्हणून, यूट्यूबर म्हणून, बरोबर आहे, फेसबुकवर म्हणून, मी राष्ट्राकडं, माझ्या समाजाकडं कशा पद्धतीने हाताळतो माध्यम हे, ह्याचा विचार करणार आहोत का नाही आपण, बरोबर आहे, हा खरा प्रश्न आहे. आणि म्हणून मग त्याची एक वेगळी आचारसंहिता तयार झालेली आहे. मला सांगायला आश्चर्य वाटेल की परवाच केंद्र सरकारने एक नवीन छान निर्णय जाहीर केला. अच्छा. तो निर्णय असा आहे की समाजाच्या भल्याचं रोज अर्धा तास चित्रण विविध माध्यमांवर गेलं पाहिजे. का सांगावं लागलंय? मी जर माध्यमाचा प्रतिनिधी म्हणून काम पाहतो तर मला समाजाचं प्रतिबिंब माझ्या माध्यमात उमटलं पाहिजे ना, त्याची दुःख उमटली पाहिजेत, समाजाच्या वेदना उमटल्या पाहिजेत. का वेदनांचं दुःखाचं भांडवल करून तिसऱ्या गोष्टी झाल्या पाहिजेत? ते अपेक्षित नाहीये. म्हणून नागरिकीकरणाला भक्कम करणारं माध्यम म्हणून सोशल मीडियावर आज जबाबदारीची एक मोठी, सॉरी, जबाबदारी येऊन पडलेली आहे. त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने तो समाजाचा जागता दिवा म्हणून आपल्याला ह्या माध्यमाकडे बघावं लागेल. आणि त्या दृष्टिकोनातून आपण जे काही सांगत आहोत लोकांना, जे काही दाखवत आहोत, ते नागरिक म्हणून किती परिपक्व आहे ह्या दृष्टिकोनातून याची उकल झाली पाहिजे. शेवटी 2 गोष्टी सांगतो मी तुम्हाला. अशी गोष्ट आहे की समाजाचं उत्तरदायित्व म्हणजे असतं काय हो? बरोबर आहे. मला जर 2 भाकरी मी कमवत आहे, माझी भूक 1 भाकरीची आहे, तर मी आनंदाने 1 भाकरी जी आहे ती वाटली पाहिजे. ज्यांना साधनं नाही आहेत कमवायची किंवा काही, बरोबर आहे. माझ्याजवळ जर समजा विवेक आहे, तर विवेकाचं भान जर जास्त असेल तर मी ते शेअर केलं पाहिजे, बरोबर आहे. आजच्या ह्या गर्दीमध्ये उत्तरदायित्वाची परिभाषा माहितीच्या अंगाने नीट बघितली पाहिजे आपल्याला. आणि मी तो अर्धा तासाचा जो चांगला दाखवाचा जो निर्णय आहे, कारण
ज्या लहरींवरती हे सगळे व्हिडिओ सगळे आपले अपलोड्स यूट्यूब सगळे जातात त्या लहरीची मालकी समाजाची आहे. तर त्या समाजाच्या कल्याणाच्या गोष्टी त्यांच्या वेलफेअरच्या गोष्टी ह्या त्याच्यापर्यंत झाला पाहिजेत आणि तुम्ही अतिशय चांगला एक ह्याच्यामधून प्रयत्न करतात. मला वाटतं ह्या लहरीचा एक चांगल्या लहरींचा जो संदेश जो आहे आप समाजाप्रती उत्तरदायित्वाचं जे भान आहे आणि विशेषतः नागरिक म्हणून मी जितके काही राज्यघटनेने दिलेले अधिकार उपभोगतो त्याच्यामध्ये महत्त्वाचा जो गाभा आहे की मला मिळालेलं कोणतं स्वातंत्र्य अभिव्यक्तीचं ते त्या दोन टप्प्यामधून गेलं पाहिजे. नागरिक म्हणून मिळालेले अधिकार आणि उत्तरदायित्व देशाप्रती कर्तव्य समाजाप्रती कर्तव्य आणि ते भान जे आहे ते सगळ्या यूट्यूबर्सपर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून अधिक जपलं जाईल याची मला मनोमन खात्री वाटते. म्हणजे मी हा विषय इथं चर्चा करतो म्हणजे ते जपलं जात नाही असं नाही. मॅच्युरिटी येईल, हळूहळू येईल, लोकही शिकत आहेत आणि सगळेजण त्या पद्धतीने आपण लोकशाहीला भक्कम करण्याच्या प्रक्रियेकडे आपण वाटचाल करू याची खात्री वाटते. धन्यवाद. अत्यंत महत्त्वपूर्ण विषय सुस्पष्ट थोडक्यात आणि समजणाऱ्या भाषेत आपल्याला या ठिकाणी बापतवार साहेबांनी घाईगर्दीत असताना सांगितला. मी मनपूर्वक आभार मानतो. कृपया सगळ्यांनी हे सबस्क्राईब करावं, फॉरवर्ड करावं, शेअर करावं, लाईक करावं ही विनंती करतो. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद.